सर्व रिक्षाचालकांचं एक बंद आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलं. त्यांचा एक भव्यदिव्य असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी आणण्यात आला. त्याचं नेतृत्व या संघटनेचे अध्यक्ष अवितात्या गुले, त्यांचे मार्गदर्शक बाबाजी आडाव, पुण्याहून विशेष करून या संघटनेचे राज्य सचिव नितीनजी पवार व नगर जिल्ह्यामध्ये काम करणारे विलासरावजी कराळे, त्याचप्रकारे वामनजी व त्यांचे अनेक असंख्य सहकाऱ्यांनी या ठिकाणी खरंतर हा बंद पुकारण्यात आला. आणि त्याची खरं तर मागणी त्यांची हीच आहे की कल्याणकारी मंडळ हे स्थापन झालं पाहिजे, असे अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांची या नगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि खरं तर हे मंडळ हे सरकारने देखील खरं तर पुढाकार घेऊन लवकरात लवकर करावं अशी एक भूमिका त्यांची आहे. कारण की प्रत्येक आपण पाहतो की प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शहरामध्ये एक रिक्षाचालक बांधव पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस हे आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने पाहायला मिळतात. मग मेट्रो रेल्वे असतील, मोनोरेल असतील किंवा टॅक्सी चालक बांधव असेल, हे प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असते. पण त्याचबरोबरीने त्याच तुलनेमध्ये रिक्षाचालक बांधव देखील असतो. त्यामुळे हा रिक्षाचालक बांधव हे प्रत्येक शहराचा एक वेगळा एक घटक आहे. त्यामुळे ह्या घटकाला न्याय देण्याकरता एक मंडळ स्थापन करावं अशी एक भूमिका सरकारतर्फे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू अशी एक या ठिकाणी त्यांना आम्ही ग्वाही देण्यात आली आहे. शहराने कदाचित पुन्हा एकदा इतिहास घडेल असं एक पाऊल उचललं आहे. ते म्हणजे 2014 साली राज्य शासनाने जे रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची अभ्यास समिती नेमली होती, तिचा 7 पैकी मी एक सभासद होतो, कामगार आयुक्त तिचे अध्यक्ष होते. त्यांनी आपला अभ्यास अहवाल हा राज्य सरकारला सादर केला आहे. त्या अभ्यास अहवालानुसार रिक्षा चालक मालकांना आणि टॅक्सी चालकांना वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळणार आहे. म्हणजे विमा, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची मदत. आणि हे पण हे मिळण्यासाठी पैसे कुठून येणार? तर त्यासाठी जो इन्शुरन्स आत्ता थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी रिक्षाचालकांना भरावा लागतो, त्यांना STEप्रमाणे त्या रिक्षाचालकांचा एक कॉर्पस फंड या मंडळात करून त्यामार्फत विमा पण दिला जाईल आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्यासाठी या फंडातून त्या गोष्टी पण केल्या जातील अशी एक तरतूद या मंडळात केली आहे. मात्र हा अभ्यास अहवाल शासनाने त्यावेळी स्वीकारला, पण शासन बदललं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षाली शासन आलं. त्यांनी आज करू उद्या करू मध्येच एकदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 5 कोटीची तरतूद त्या मंडळाने जाहीर केली, पण मंडळ कुठे हे अजूनही आम्हाला दिसलेलं नाही. त्यानंतर पुन्हा या नवीन जे शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं त्यात अर्थमंत्री म्हणून फडणवीसांनी पुन्हा एकदा कल्याणकारी मंडळाची घोषणा केली आहे. मात्र आमचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असं म्हणतात की सगळी मंडळं व्हर्च्युअल म्हणजे आभासी असतील. आणि आपल्याला माहिती आहे की खूप मोठ्या संख्येने मंडळं आता जाहीर झालेली आहेत यावर्षी. हे कसं चालणार पुढे आम्हाला कळत नाही आहे. तेव्हा आमची अशी मागणी पुन्हा एकदा आम्ही त्याच्यावर अधोरेखित करतो आहे की 2014 जो अभ्यास अहवाल सरकारने स्वीकारला आहे त्यानुसार ज्याच्यामध्ये या मंडळाला पैसे कसे येणार त्याचीसुद्धा तरतूद केलेली आहे. शासनाला त्यात 1 रुपया घालावा लागणार नाही. तर ती स्वीकारून तो अभ्यास अहवालानुसार जिल्हावार कल्याणकारी मंडळं ताबडतोब तयार करावीत यासाठीचं आंदोलनाचा बिगुल आज अहमदनगर शहरातून वाजवला गेला आहे, हुंकला गेला आहे. असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आता हे आंदोलन राज्यभर चालेल यासाठीचं जागृतीसुद्धा राज्यभर आम्ही करणार आहोत. आणि कल्याणकारी मंडळाची मागणी आणि त्याचबरोबर मुक्त परवाना जो रिक्षाचालकांच्या कमाईत वाटेकरी निर्माण करतो आहे तो मुक्त परवाना बंद करावा ही मागणी आम्ही आता पुढे नेत आहोत. आज अहमदनगर रिक्षा टॅक्सी युनियनच्या वतीने आपण जो रिक्षाचा बंद पुकारला होता या बंदला स्कूल बसेस असतील, इतर काही संघटना असतील, सर्वांनी पाठिंबा देऊन हा यशस्वीरित्या बंद केला. आमच्या ज्या प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या की जो शासनाने 2014लाच ना की तो मुक्त परवाना जो सुरू केलेला आहे तो बंद करावा. आणि सर्वात महत्त्वाची प्रामुख्याची मागणी म्हणजे जे रिक्षावाल्यांसाठी जसं हमालान मापाड्यांसाठी हमाल माथडी बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून हमालांचं जीवनमान उंचवणं असं ते कार्य त्या बोर्डाच्या माध्यमातून चालतं, तसंच कामकाज रिक्षा महामंडळ कल्याणकारी मंडळाच्या वतीने चालवं ही मागणी आम्ही करण्यासाठी आज नगर शहरामध्ये बंद पुकारला. त्याच्यात आता बऱ्याचशा इतर औरंगाबाद असेल, पुन्हा पिंपरी चिंचवड असेल, नेवासा असेल, इतर ठिकाणच्या सुद्धा ज्या संघटना इथे सहभागी झाल्या त्यांचे प्रतिनिधी आले आणि सर्वांनी आम्हाला त्याला असा पाठिंबा दिला. आणि जी वात आपण नगर शहरामध्ये पेटवलेली आहे या कल्याणकारी मंडळासाठी ही पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या वातीचा परिणाम येत्या दिवसात तुम्हाला आता पाहायला मिळेल. कारण हा विषय खूप बंद पडला होता आणि त्याच्यासाठी आम्हाला मुद्दा म्हणून चालक मालक संघटना पुणे
ते महाराष्ट्र राज्य कृती समितीचे सचिव नितीनजी पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आणि कल्याणकारी मंडळ आपल्या रिक्षावाल्यांसाठी कसं फायदेशीर आहे हे आपल्याला समजून सांगण्यासाठी इथं मुद्दामून आले आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड बाबा आरगडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य ऑटो संघटनेचे कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाडाव बाबा आडाव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि इथून पुढच्या काळात नगरमधून आता कृती समितीच्या वतीने पवारसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की कृती समितीची महाराष्ट्र राज्याची मीटिंग ही नगर जिल्ह्या नगर शहरात आपण घेऊ आणि तिथून त्या मीटिंगमधून इथून पुढची जे कल्याणकारी मंडळासाठी असतील रिक्षाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय लेवलचे प्रश्न असतील ते कृती समितीच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात आम्ही घेणार आहोत आणि तिथं इथून पुढची दिशा त्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ठरवणार आहोत।